मित्रांनो, एनआयएस कोच टॉस 100 या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीटीए भरती निघालेली आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. पुढचं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुमचं हायेस्ट शिक्षण झालेलं आहे त्याचं सर्टिफिकेट किंवा 8वी 9वी 10वी जे तुमचं मार्क लिस्ट आहे ते तुम्हाला लागणार आहे. पुढचं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे नॅशनॅलिटी डोम असेल त्याचबरोबर पुढचं डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट. आता पुढचं डॉक्युमेंट बघूया आपण. तुम्हाला लागणार आहे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे तुम्ही ग्रामपंचायत मधून सरपंचाच्या दाखल्याबरोबर घेऊ शकता म्हणजेच रहिवासी दाखला तुम्ही तो घेऊ शकता. पुढचं जे सर्टिफिकेट आहे तुमचं मॅरिटियल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जर विवाहित असाल किंवा अविवाहित असाल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ते. तर पुढचं डॉक्युमेंट बघूया तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर खेळाडू असाल तर स्पोर्टमॅनचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तुमचा खेळ हा राष्ट्रीय इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टेटला मेडल असणार सर्टिफिकेट तुम्हाला जर ओरिजिनल पद्धतीने जर तुम्ही खेळला असाल ओरिजिनल फेडरेशन किंवा स्कूलतर्फे खेळला असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथं चालेल. पुढचं डॉक्युमेंट बघूया तुम्हाला लागणार आहे एनसीसीच सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर एनसीसीचं तुम्ही एबीसीचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता पुढचं डॉक्युमेंट आपण बघूया पण तुम्हाला लागणार आहे रिलेशन सर्टिफिकेट. बेळगावची जी भरती झाली होती मागची टीए 2019 ची त्यावेळेस त्यांनी जे टीए ला ज्यांचं रिलेशन सर्टिफिकेट आहे त्यांना वेगळं पळवलं होतं म्हणजे त्यांचा वेगळा ट्रूप केला होता आणि त्यांना पळवलं होतं त्यामुळे त्यांचं रनिंग जरा सोपं झालं होतं. जर कोण रिलेशन मध्ये असेल तर त्यांनी बेळगावला जाण्याचा प्रयत्न करा नक्कीच तिथे त्यांना रिलेशन मुळे फायदा होऊन जाईल. असंच सगळ्या सेंटरला झालं नव्हतं रिलेशन वाले वेगळे पळवले नव्हते प्रत्येक सेंटरला तर बेळगावला पळवले होते. जर तुम्ही रिलेशन मध्ये असाल तर तुम्ही तिथं नक्कीच जावा बेळगावला तिथे तुमचा वेगळा ट्रूप केला जातो आणि तिथं पळवलं जातं. पुढचं डॉक्युमेंट आपण बघूया तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड आणि 20 फोटो. हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही टीए भरतीला जा तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये कोणी काढणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनल आपला नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्यू.